तांत्रिक अडचणीमुळे राज्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशनचं वाटप खोळंबलेलं होतं. रास्त भाव दुकानांमधून ऑफलाईन धान्य देण्यास आता मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील रेशन दुकानांवरती ई पॉस मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे ही मोठी अडचण निर्माण झाली होती. ई पॉस मशीनमधील अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पुरवठा विभागाने आता दुकानदारांना दुकानांमधून ऑफलाईन धान्य देण्यास मान्यता दिल्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी. अडचणींमुळे राज्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ऑनलाईन पद्धतीने रेशन जे आहे ते देणं खोळंबलं होतं. मात्र आता पुरवठा विभागाने ऑफलाईन रेशन देण्याचे जे आहे ते आदेश दुकानदारांना दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या 10 दिवसांपासून सगळे नागरिक जे आहेत ते रेशनिंग दुकानात येत होते, मात्र तांत्रिक अडचण येत असल्यामुळे त्यांना रेशन जे आहे ते मिळत नव्हतं. ठाणेकर नागरिक आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई, कधीपासून या रेशनिंग दुकानात तुम्ही येत होता, नेमका काय अडचण येत? आम्ही 2-3 म्हणजे येऊन गेलो. गेल्या 2-3 आठवड्यापासून आम्ही येत होतो. त्यांना विचारून गेलो तर त्यांनी सांगितलं की मशीन बंद आहे. मशीन बंद असल्या कारणाने आम्ही परत रिटर्न घरी गेलो. त्याच्यानंतर मग त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला, व्हॉट्सअप नंबर दिला, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायला सांगितला. कॉन्टॅक्ट केला पण ते म्हणाले की अजून काही आलं नाहीये. मग आज त्यांनी आम्हाला हे दिला, फोन नंबर दिला, आणि त्यांनी म्हणजे कॉल केला. त्याच्यावरून मग ते म्हणाले की चालू झालंय आता रेशनिंगवरती धान्य, तर तुम्ही घ्यायला या म्हणून आम्ही आता लगेच निघालो. ते म्हणाले की आजच्या दिवसापुरती आहे तर येऊन जा म्हणून. कशा प्रकारचे अडथळे येत होते, आता ऑफलाईन पद्धतीने रेशन देणं पुन्हा एकदा सुरुवात झाली, किती दिलासा मिळाला? नक्की दिलासा मिळालेला आहे. गेले काही दिवस पाऊस पडत असल्यामुळे, काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना काही अडचण येत असेल, पण आता त्यांनी जे त्यांनी ऑफलाईन आता चालू केलंय, त्यामुळे नागरिकांना जे दिलासा मिळत आणि धान्य मिळत आहे, त्याच्यामुळे हे जे रेशनधारक आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे. आणि जे रेशन जे चालवत आहेत ठेकेदार त्यांनाही दिलासा मिळाला आहे. त्यामुळे म्हणजे सरकारनी हे ऑफलाईन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, तर नागरिकांना होणारी त्रास आहे हा दूर केला पाहिजे. आपल्यासोबत दुकानदार देखील आहेत. सर, नेमका काय अडथळा येत होता, तांत्रिक बिघाड काय झालेला आणि कशा पद्धतीने आता रेशनिंग वाटप सुरू आहे? रेशनिंग फक्त आता ऑनलाईन ऑफलाईन चालू आहे. आणि जे तांत्रिक अडचण होती त्याच्यामुळे सर्व्हर प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे माणसाला थोडा त्रास झाला. कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.